सबस्क्राइब करा महानुभाव हो प्रतितिपर्यंत चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या या ज्ञान सत्रामध्ये आपण तीन ते चार लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे वज्रप्रतिष्ठा दुसरी लीला आहे पांडवा हिमवंता हिमवंतापरीखु म्हणजे पांडव हिमवंताकडे म्हणजे हिमालयकडे गेले आणि युधिष्ठिराला निर्यदर्शन का झाले हे तुम्हाला समजणार आहे धर्मराजा युधिष्ठिर ज्या युधिष्ठिराला धर्मराज असं बोलायचे एवढा धर्म त्याच्या ठिकाणी होता आणि अशा या धर्मराजाला नरकाचं दर्शन का करवलं यमदूतांनी हे तुम्हाला आजच्या या ज्ञानसत्रामध्ये समजणार आहे आणि त्यामुळे आजचं ज्ञानसत्र अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व या तिन्ही चारी चरित्रामधलं ज्ञान आज प्राप्त होईल जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर सत्र शेवट हो तर आजचं ज्ञानसत्र शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला हा अनमोल ज्ञानाचा ठेवा पूर्ण प्राप्त होईल नाहीतर मग अर्धवट जर तुम्ही व्हिडिओ सोडून गेलात तर मग अर्धवट ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल मागच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुन देवाला विचारतात कुंती कशी आहे तेव्हा अर्जुन देव काय उत्तर देतात तर मग बरोबर उत्तर काय आहे नेमकं का या प्रश्नाचं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत आणि मागच्या ज्ञानसत्रातील कोणी ऐकल्या नसतील तर त्यांच्यासाठी मी वर आय बटनमध्ये तो व्हिडिओ दिलेला आहे त्या आय बटनला क्लिक करून तुम्ही मागचं ज्ञान सत्रही ऐकू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण या चॅनलवर दररोज नवनवीन चरित्र देवाचे अपलोड होत असतात आणि तुम्हाला जिज्ञासा असेल तुमची आरती असेल ईश्वराच्या लीळेंमध्ये तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी जे दररोज स्वामींचे चरित्र अपलोड करतो ते चरित्र तुमच्याकडून सुटणार नाही आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीला चरित्र ग्रंथातील लीला क्रमांक बेचाळीस वज्रप्रतिष्ठा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वज्रनाभाची प्रतिष्ठा कशी झाली या संदर्भामध्ये माहिती सांगतात तर हे माहिती करून घेण्यासाठी आपल्याला पूर्वार्धाकडे वळावं लागणार आहे पूर्वार्ध लीळा क्रमांक चारशे दोन या लीळेमध्ये या संदर्भातील जे काही लीळा आहे श्री चक्रधर स्वामींची त्या लीळेमध्ये हे माहिती स्वामी देतात तर ते थोडक्यात आपण पाहूया चरित्र तसं मोठं आहे परंतु आपण जे काही महत्वाचा मुद्दा आहे त्या चरित्रातला तोच पाहूया सर्वज्ञ म्हणितले साठी लक्ष कुमरा सपन कोणी यादवा प्रभासे आटिलिया स्वामी म्हणतात साठ लक्ष कुमर मेले साठ लाख मुलं मेले श्रीकृष्ण महाराजांचे छप्पन कोटी यादव मेले हे सर्व कुठं मेले तर प्रभासे आटिलिया म्हणजे प्रभास तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी हे सर्व मेले आणि गोपिका होत्या त्या, त्या भिळाने नेल्या द्वारका जी होती ती, ती पाण्यामध्ये बुडून गेली धर्मे वज्रू राज्यी बैसविला धर्मराजाने मग वज्रनाभाला त्या सिंहासनावर बसवलं आणि राज्याभिषेक केला आणि असा तो वज्रनाभ जो होता तो खुररवी गेला म्हणजे तो एवढा काही पराक्रमी नव्हता आणि तो असाच एका युद्धामध्ये पराजित झाला मग परीक्षित मुख्य कवनी एक योगीचे हो राय तेही श्रीकृष्ण चक्रवर्तीचा पंटू म्हणूनही जाणीतला मग तेही आपले घोडे दिधले आपली हस्ती दिधले द्रव्य देवनी मागुता वज्र राज्य बैसविला मग बाकीच्या राज्य लोकांनी काय केलं त्या वज्रनाभाला मग घोडे दिले हत्ती दिले बरच काही मदत केलं पैसा आदला दिला आणि मग त्याला पुन्हा राज्यावर बसवलं मग त्याने आपली समुद्राचा काठ एकी द्वारावती केली एकी पाषाणाची प्रतिमा केली तिची लोक जातो असे मग वज्रना वर, त्या वज्रनाभाने काय केलं पुन्हा वैभव प्राप्त झाल्यावर त्या समुद्राच्या काठावर श्रीकृष्ण महाराजांच्या आठवणीत त्याने एक पुन्हा द्वारका नावाची नगरी बसवली आणि मग तिथे लोक आता सर्व जात आहेत असं स्वामी त्यांना सांगतात तर अशी त्या वज्रनाभाची प्रतिष्ठा झालेली आहे असं स्वामी माहिती सांगतात ही लीला आहे भडगावची भडगाव येथे स्वामी हे सर्व सांगतात द्वापार लीला श्रीकृष्ण चरित्र लीला क्रमांक त्रेचाळीस पांडवा हिमवंता परिखू पांडवांना श्रीकृष्ण महाराजांनी हिमालयाकडे जाण्यासाठी सांगितलं आणि पांडव गेले पण तर कसे गेले काय नाही हे सर्व समोर येणार आहे सर्वज्ञ म्हणितले साहि जेणे <clears throat> सर्वज्ञ म्हणितले साहि जणे हिम चुरी ती जाताती साहिजणे म्हणजे पाचि पांडव आणि द्रौपदी हे सर्वजण चाललेले आहेत कुठे त्या हिमालयावर चाललेले आहेत रस्त्याने बर्फ पडलेला आहे हिम चुरी जातात ती म्हणजे बर्फ पडलेला आहे त्या बर्फाला तुडवत तुडवत जात आहेत चुरीत म्हणजे काय तुडवत जात आहेत तर द्रुपदी पडली द्रौपदी मागे होती सर्वात पडली ती खाली तेने धर्मे म्हणितले अर्जुना द्रुपदी पडली आणि तो तैसाची माग होता निघाला धर्मराज युधिष्ठिर म्हणतो अर्जुना द्रौपदी पडली मागे आणि लगेच अर्जुन मागे फिरतो द्रौपदीला उचलण्यासाठी तिला खाली जे पडली होती तिला उठून उभं करण्यासाठी अर्जुन देव परत गेले तया ते येत दे द्रौपदी पाहते की अर्जुन परत येत आहे आणि ते आपलविती म्हणून द्रौपदी तोंड झां द्रौपदीला असं वाटते म्हणजे पुन्हा यांच्या मनामध्ये मोह माया नको यायला ममता नको यायला आणि म्हणून द्रौपदी स्वतःचं तोंड झाकून घेते अर्जुन समोरून येत आहे म्हणून म्हणजे पहा तुम्ही श्रीकृष्ण महाराजांनी आज्ञा केली की आता तुम्ही हिमवंताकडे जा हिमालयाकडे जा की लगेच सर्वजण निघालेले आहेत द्रौपदी हे पाच पांडवाची पत्नी परंतु श्रीकृष्ण महाराजांची आज्ञा आहे म्हणून आपण चाललेलो आहोत तर आता पतीलाही मुख दाखवायचं नाही आपल्याला म्हणून मुख झाकून घेते तोंड झाकून घेते द्रौपदी याला आज्ञाधर म्हणतात श्रीकृष्ण महाराजांच्या एका एक वाक्यामध्ये काय गुह्यार्थ आहे तो द्रौपदीने समजवून घेतला होता त्या काळातले भक्तही तसेच होते की देवाच्या एका एक वाक्यामधून सर्व काही समजून जायचे द्रौपदी काय म्हणते की माझ्याकडे पाहून पुन्हा अर्जुनाला मनामध्ये काही मोहमाया नको उत्पन्न व्हायला ममता नको उत्पन्न व्हायला आणि म्हणून पती जरी असला अर्जुन तरी पण द्रौपदीने तोंड झाकून घेतलेलं आहे अर्जुन देव देव? देव? देवी म्हणितले अर्जुन देव म्हणतात तुम्ही तोंड का केले काय म्हणतात अर्जुन देव द्रौपदीला तुम्ही म्हणजे आव बोलत आहेत बघा काय म्हणतात अर्जुन देव तुम्ही तोंड का झाकलं बरं इथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पण काय म्हणत आहेत बघा अर्जुनाला अर्जुन देवी म्हणितले अर्जुनाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी देव अशी उपाधी दिलेली आहे आणि स्वामी म्हणत आहेत म्हणजे उगच असं म्हणत आहेत असं नाही जसं आपण बघतो हल्ली आपण पाहतो जे एकूण एकाला कशा हरभऱ्याच्या झाडावर लोक चढवतात नको नको ते उपाधी देतात लोक तो पुढचा व्यक्ती त्या योग्यतेचा आहे किंवा नाही घेणे देणं नाही तो फक्त व्यक्ती हरभऱ्याच्या झाडावर चढला पाहिजे आणि त्याने आपल्याला भरभरून काहीतरी दिलं पाहिजे हल्ली आपण पाहतो असे भरपूर ठिकाणी आपल्याला प्रसंग दिसतात की तो व्यक्ती त्या योग्यतेचा नसतो परंतु लोक त्याला उगच चढवत असतात हरभऱ्याच्या झाडावर आपल्याही पंथामध्ये ही परंपरा चालूच आहे परंतु स्वामी इथे म्हणत आहेत अर्जुन देवाला अर्जुन देवी म्हणितले म्हणजे अर्जुन देवाला काय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना झाडावर चढवायचं नव्हतं अर्जुन देवाच्या ठिकाणी तेवढी योग्यता होती तेवढी पात्रता होती आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अर्जुनाला अर्जुन देव म्हणत आहेत हे लक्षात असू द्या तर अर्जुन देव काय म्हणतात पत्नीला त्यांच्या म्हणजे द्रौपदीला तुम्ही तोंड बरं झाकलं आवं जावं बोलतात हे पण बघण्यासारखं आहे लक्षात घेण्यासारखं आहे आपल्याला कि किती त्यांच्या मनामध्ये बदल झालेला आहे श्रीकृष्ण महाराजांच्या एका आज्ञेवरून किती बदल झालेला आहे द्रौपदीमध्ये पण आणि अर्जुनामध्ये पण पांडवामध्ये पण माते धर्मे पाठविले असे आणि मी धर्मेची आला असे काय म्हणतात अर्जुन देव मला धर्मराजे युष्टरान पाठवलेलं आहे आणि मी धर्मेची आला असे धर्म भावनेने मी आलेलो आहे मी तुमचा पती आहे म्हणून उठवायला आलो अशातला काहीही भाग नाही धर्म भावनेने मी आलेलो आहे असं स्पष्टीकरण अर्जुनदेव इथे द्रौपदीला देत आहेत आणि तेही तोंड उघडीले आणि मग द्रौपदीने तोंड उघडलेला आहे अर्जुने म्हणितले अर्जुनदेव म्हणतात देव आणि धर्म विसरू नको ऐसे म्हणून होता निघाला अर्जुन देव म्हणतात देव आणि धर्म याला कधीही विसरू नको असं एक प्रकारचं निरूपणच म्हणा तुम्ही अर्जुन देवांनी निरूपणच केलं असं बोलू शकतो आपण की असं निरूपण अर्जुन देवांनी द्रौपदीला केलेलं आहे म्हणजे बघा एवढं राज्यवैभव त्यांच्याकडे होतं पूर्ण अखंड भारताचे ते चक्रवर्ती राज्य होते परंतु परमेश्वराची आज्ञा झाली की तुम्ही राज्य वैभव सोडा आणि हिमवंताकडे निघून जा हिमालय पर्वतावर निघून जा की लगेच सर्वजण निघाले अहो महाभारताचं युद्ध होऊन फक्त बावीस वर्ष झाली होती पाठभेदाने जास्त असू शकतात परंतु मी जो पाठभेद वाचलेला आहे त्याच्यामध्ये बावीस वर्ष झाले होते असं ऐकलेलं आहे असं मी वाचलेलं आहे तर एवढं मोठं महाभारताचं युद्ध केलं अर्जुनाने पांडवांनी कितीतरी सैन्य मेलं तिथं धर्माचा विजय झाला शेवटी आणि एवढं सगळं केल्यानंतर फक्त बावीस वर्ष राज्य उपभोग श्रीकृष्ण महाराजांनी पांडवांना भोगू दिला नंतर सांगितलं चला निघा हिमवंताकडे म्हणजे हिमालयाकडे निघा असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आणि लगेच पांडव निघाले हिमवंताकडे द्रौपदीही निघाली त्या हिमालयाकडे जाण्यासाठी असं नाही म्हटले की देवा फक्त बावीस वर्ष झाले एवढं मोठं हस्तिनापूरचं राज्य आम्ही स्थापन केलं प्राप्त केलं एवढे लोक मारले आम्ही आमचे गुरुजी मारले आमचे आजोबा मारले आमचे चुलत भाऊ मारले आम्ही एवढं सगळं केल्यावर तुम्ही बावीस वर्षानंतर लगेच सांगत आहात की हिमालयाकडे निघून जा अहो जर आम्हाला तुम्हाला असं पाठवायचंच होतं हिमालयाकडे तर पूर्वीच का पाठवलं हो नाही एवढं सर्व लोकांना मारून टाकलं आमच्या हाताने नाही आता सांगत आहात तुम्ही असं म्हटले नाही ते भक्त तसे नव्हतेच की परमेश्वराला प्रश्न करतील कसे भक्त होते ते पांडव म्हणजे आणि द्रौपदी म्हणजे तर परमेश्वरानं सांगावं आणि त्यांनी अंमलात आणावं असे भक्त होते ते आणि स्वतःच्या पत्नीला अर्जुनदेव काय निरूपण करतात तर म्हणतात देव आणि धर्म विसरो नको अर्जुनदेव म्हणतात द्रौपदीला की देव आणि धर्माला कधीही विसरू नको आज अर्जुनाकडे काय कमी होती चौदा विद्येनी युक्त असा अर्जुन त्यांच्यासारखा धनुर्धर पृथ्वी तलावर नव्हता त्यांच्या काळामध्ये आणि एवढा मोठा व्यक्ती अरबो खरबोची ज्याच्याकडे धनसंपत्ती आहे असा व्यक्ती काय म्हणतो शेवटी की देवाला आणि धर्माला विसरू नको म्हणजे लक्षात असू द्या अंतिम शेवट काय आहे मनुष्य जीवनाचा तर देव आणि धर्म आहे तुम्ही भोगवादाच्या या दुनियेमध्ये परमोच्च शिखरावर जरी पोहोचलात तरी तुम्हाला त्याच्यामध्ये आत्मशांती नाही लाभणार तर शेवटी अर्जुनाचंच वाक्य तुम्हाला आठवेल की देव आणि धर्म विसरू नको की देव आणि धर्म कधी विसरायचा नाही आणि आताच्या काळात पण तुम्ही बघा अमेरिका असेल रशिया असेल युरोपियन देश असतील तिथे सनातन संस्कृतीचा बोलबाला जास्त होत आहे सर्व लोक हरे कृष्णा हरे कृष्णा म्हणत चाललेली आहेत त्यांना हरे कृष्णा या शब्दामध्येच गोडी वाटत आहे तुम्ही युट्यूबवर जर सर्च केलं येस्कॉनचं मंदिर किंवा येस्कॉन डिओटीस तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच काही असे विदेशी लोक दिसतील की जे श्रीकृष्ण महाराजांना मानतात भगवद्गीतेचा प्रचार स्वतः करतात पैसे खर्च करून ते असे भरपूर काही आपल्याला पाश्चात्य लोक मिळतील त्यांना महत्व पटलं गीतेच आपल्याला नाही महत्व पटलं आपण आपल्या पोरांना क्रिसमसच्या दिवशी शेवटी जोकर बनवतोच बनवतो की नाही काय सांताक्लोज आला म्हणतो त्याला ते जोकरासारखे कपडे घालणं टोप्या घालणं हे कॉन्व्हेंट शाळेवाले ते, ते सांगतात करायला आणि आपले जे लेकराचे मायबाप आहेत ते करतात सांताक्लोज बनवतात त्याला काय काय करतात त्याचं त्यांना माहीत म्हणजे आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान तेवढासा राहिलेला नाही आपल्याला मुलाला सांताक्लोज केलं तर ते मोठेपणा वाटत आहे आपले, आपले हिंदू लोक मी स्वतः पाहिलेले आहेत क्रिसमसच्या दिवशी दारापुढे रांगोळी काढतात ज्यावर ते क्रिसमस ट्री लावलेला असतो सांताक्लोज काढलेला असतो बाजूला स्वतःचा धर्म सोडून लोकांच्या धर्माची उदोदो करण्यासाठी का आवडते आपल्या लोकांना हेच मला समजत नाही कधी कधी यांना शहाणं म्हणावं की मूर्ख म्हणावं हे पण समजत नाही शहाण तर दुसऱ्या धर्माचा उद उदो करतात मूर्ख म्हणा आपल्या धर्मातले आहेत कसं काय करायचं अवघड गोष्ट आहे म्हणून होता निघाला आणि म्हणून अर्जुन देव परत आपल्या आपल्या रस्त्याने निघाले हिमाचळी हिमचुरुणी एकी एकी ठाई एक एकू पडिला त्या हिमालय पर्वतावर असेच बर्फ तुडवत तुडवत इकडे तिकडे पांगले सर्व एक 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 पडत गेले त्या बर्फाच्या प्रदेशामध्ये काय जगणार आहे माणूस तर एक, एक 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 मरत गेला पांडव आणि त्या बर्फामध्ये आच्छादून गेलेले आहेत ते पांडव आता पण त्या पांडवांचे शरीर तसेच असू शकतात त्या बर्फाखाली गाडलेले कारण तुम्हाला तर माहितीच असेल बर्फाखाली हजारो वर्षापासूनचे पण तसेच पडलेले असतात त्यांना काहीच होत नाही तर आताही जिथे माणूस पोहोचू शकला नाही आतापर्यंत त्या प्रदेशामध्ये हिमालयाच्या तिथे आताही कुठेतरी पांडव पडलेले असतीलच असं मला वाटते कारण कारण आपण पाहतोच डिस्कवरी असेल नॅशनल जॉग्रफी असेल असे जे चॅनेल असतात त्या चॅनलवर आपण पाहतोच की बर्फामध्ये हजारो वर्षापूर्वीच की हजारो वर्षापूर्वीचे काही प्राणी सापडले बर्फा खाली पडलेले आणि ते त्यांचं शरीर तसंच आहे वगैरे वगैरे असे हाड मास्क कोणाचं सा, कोणाचे सापडे असे भेटतच असतात तर आताही कुठेतरी पांडव पडलेलेच असतील याविषयी काही शंका नाही कारण बर्फामध्ये जशाच तसं प्रेत राहत असते आणि पांडवांनी मग अशा प्रकारे देह त्याग केला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जसं सांगितलं की देशाच्या शेवटा जाऊन देह त्याग करावा त्याचप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं की आता तुम्ही तुमचा राज्यकारभार सोडा आणि हिमवंता म्हणजे हिमालयामध्ये जाऊन तुमचा देह ठेवा आणि परमेश्वराची आज्ञा झाली श्रीकृष्ण महाराजांची आज्ञा झाली की पांडव सर्व तिकडे निघून गेले एक रुपया सोबत नेला नाही काही मोहमाया नव्हती राज्यकारभारामध्ये त्यांची एवढं मोठं वैभव सोडून गेले ते याला खरा शिष्य म्हणावा याला खरा भक्त म्हणावा द्वापर लीळा लिळा क्रमांक चौरेचाळीस योधिष्ठिरा निरे दर्शन धर्मराजा युधिष्ठिराला निरे म्हणजे नर्क त्या नरकाचं दर्शन करवलं यमदूतांनी कसं करवलं समोर पाहूया सर्वज्ञ म्हणितले धर्मो सात होत्र राज्याची व्यवस्था कराव्या राहिला होता परत तुमच्या मनामध्ये शंका येऊ शकते की आताच तर आपण पाहिलं सर्वोपाचे पांडू हिमालयात जाऊन मेले आणि मग आता धर्मराज या मागे कसं काय तर ते चरित्र मागे पुढे झालेलं आहे वांचोनी ते एकदा हिमालयाकडे गेले की परत आले नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की पाठभेदाने ही लिळा आलेली आहे काही महानुभावांच्या मते असा ही एक पाठ आहे अशी एक लिळा आहे असं आपण म्हणू शकतो सर्वज्ञ म्हणत धर्म सात अहोरात्र राज्याची व्यवस्था कराव्या राहिला होता एका महानुभावांच्या मते पाचिपांडू सोबत गेले नव्हते तर युधिष्ठिर सात अहोरात्र म्हणजे सात दिवस मागे राहिला होता राज्यकारभार व्यवस्थित लावून देण्यासाठी द्वारावती श्री द्वारवतीला वज्रनाभाला बसवलं आणि आपला राज्य परीक्षिती आणि हस्तिनापूरच्या राज्यावर परीक्षितीला बसवलं परीक्षिती कोण होता परीक्षित म्हणजे हा अभिमन्यूचा मुलगा म्हणजेच युधिष्ठिराचा नातू तर स्वतःच्या नातूला राज्यावर बसवलं राज्याभिषेक केला त्याचा तो कळयोगाचा अरिगावा झाला इथे निर्याची वाटा चालविला आणि कलयुग चालू झालं जे राज्याची घडी होती ते व्यवस्थित बसवली राज्यकारभार व्यवस्थित चालेल अशी व्यवस्था केली धर्मराजा युधिष्ठिराने आणि मग कलियुगाचा रिगावा झाला म्हणजे कलयुग चालू झालं आणि मग यमदूतांनी या धर्मराजा युधिष्ठिराला उचललं आणि निघाले त्याला नरकाच्या वाटेला घेऊन धर्मे म्हणितले हांगा माते या वाटा का आणले धर्मराजा युधिष्ठिर म्हणतो हांगा माते या वाटा का आणले धर्मराजा युधिष्ठिर त्या यमदूतांना म्हणतो अरे मला तुम्ही हो हो या रस्त्याने का बरं आणलं तेही म्हणितले यमदूत म्हणतात तू कळियुगी सात अहोरात्र होता यमदूत म्हणतात तू कळियुगामध्ये कलियुग चालू झाल्यानंतर सात अहोरात्र या कलियुगामध्ये जगला म्हणवणी या कारणास्तव आम्ही तुला इथे नरकाच्या रस्त्याने आणलेला आहे धर्मे म्हणितले धर्मराजा युधिष्ठीर म्हणतो मी या तरी कळियोगीची अन्य उदके नाही सेविली धर्मराजा युधिष्ठिर म्हणतो मी या कळियुगामध्ये सात दिवस होतो परंतु मी अक्षरशः सात दिवस पाणीही पिले नाही या अपवित्र कलियुगाचं आणि अन्नही खाल्लं नाही अशा या अपवित्र कलियुगातलं तरी पण तुम्ही मला या रस्त्याला का आणलं तेही म्हणितले यमदूत म्हणतात कळयुगीची अन्न उदके नाही <coughs> तेही म्हणितले कळयुगीची अन्ने उदके नाही सेविली परी कळियुगीचा वारा लागला यमदूत म्हणतात धर्मराजा युधिष्टी की तुम्ही कळयुगामधलं अन्न नाही खाल्लं पाणी नाही पिलं अपवित्र आहे म्हणून परंतु वारा तर घेतला की नाही मग वारा घेतला तर तुम्हाला हे पहावंच लागणार आहे म्हणून या कारणासवामी तुम्हाला या नरकाच्या रस्त्याने आणलेला आहे सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात कळियुगी जन्म मात्र पर्यंत नरक स्वामी म्हणतात बाई कळियुगामध्ये जन्मल्यानंतर चौकडीपर्यंत नरक असतात असं स्वामी म्हणतात म्हणजे कलियुग संपल्यानंतर साठ लाख वर्षाचं नरक भोगावं लागते त्याला चौकडीचं नर्क म्हणतात तुम्ही बघा आपलं आयुष्य शंभर वर्षाचं आहे आता हल्ली तर जास्तीत जास्त साठ वर्ष ते सत्तर वर्षाच्या दरम्यान आपण आयु धरू आपण शंभर वर्ष कोणी जगतच नाही आता यामध्येच साठ ते सत्तर मध्येच आठवण घेतात लोक आपली जीवनयात्रा यामध्ये पण आपण अर्धा आयुष्य झोपेत घालतो आणि उरलं आयुष्य फक्त पंचवीस वर्षाचं तीस वर्षाचं त्यामध्ये जेवणा खावणात कार्यक्रमात कोणाच्या लग्न समारंभात जाणे कार्यक्रमात जाणे त्यामध्ये चार पाच वर्ष कंटिन्युअस गेले म्हणून समजून घ्या राहिले वीस एक वर्ष तर एवढ्या वर्षामध्ये आपण जगतो तर आपल्याला आपलं जीवन म्हणजे कष्टमय दुःखमय वाटते तर तुम्ही सांगा साठ लाख वर्ष आपल्याला पुन्हा नरक भोगायचे हो म्हणजे कसा दिवस जात असेल कसा क्षण जात असेल आपला त्या नरकामध्ये ज्यावेळेस साठ लाख वर्षाचा आपल्याला नर्क भोगायचा आहे विचार करा तुम्ही कल्पनाही करू शकत नाही माणूस आपल्याला मनुष्यजन्मामध्ये आल्यानंतर आपण बरेच काही लोक पाहतो आत्महत्या करून मरत आहेत सहन होत नाही दुःख जीवनातलं तर साठ लाख वर्ष तर आपल्याला तिथे नर्क भोगायचे आहेत तिथे तुम्हाला पर्याय नाही की तुम्ही आत्महत्या करणार आणि मुक्त होऊन जाणार चौकडीच्या नरकातून तिथे साठ लाख वर्ष नरक भोगावेच लागणार कलयुगात माणूस जन्मला की शंभर टक्के त्याला ते साठ लाख वर्षाचं कलयुगाचं नर्क भोगावंच लागणार कलयुगाचं नर्क नाही चौकडीचं नरक म्हणतात त्याला तर हे चौकडीचं नर्क कलयुगामध्ये जन्मल्यानंतर लागतेच लागते तर विचार करा मग तुम्ही कशी परिस्थिती आपली होत असेल आणि म्हणून चांगला देवधर्म करायला पाहिजे आपण धर्मराजा युधिष्ठिरासारख्या व्यक्तीला या यमदूतांनी नर्क दाखवले युधिष्ठिर म्हटले की अरे कशाला तुम्ही मला इकडे आणलं मी तर इथलं अन्न पण घेतलं नाही अशा अपवित्र कलियुगाचं पाणी पण पेलं नाही मी इथलं अपवित्र कलयुगाचं आणि तरी पण तुम्ही मला आणलं इकडे यमदूत म्हणतात तुम्ही हवा घेतली की नाही हवा लागली तुम्हाला ते हवेचं आहे ते जे काही बिल फाटलं तुमच्या नावाने ते हवेचं बिल आहे हे आता हे तुम्हाला सर्व नरक बघावेच लागतील म्हणजे विचार करा तुम्ही आपण इथे जन्माला आलो आपण इथे खात आहोत पित आहोत भांडण करत आहोत तंटे करत आहोत लाव्या लाव्या करत आहोत याची चुगली त्याला त्याची चुगली त्याला असे करत आहोत मग तुम्ही विचार करा आपल्याला किती 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 भयंकर नरक भोगावे लागतील मग कशाचा गर्व कशाचा मठारा कशाचा अभिमान करायचा आपल्याला इथे शेवटी सडायचं आहे आपल्याला साठ लक्ष कलयुगाच्या त्या शेवटच्या नरकामध्ये जायचंच आहे आपल्याला कलयुग संपलं की साठ लाख वर्षाची चौकडी आहेच आपल्यासाठी ठेवलेली सर्वांना तिथे जायचंच आहे चौकडीमध्ये नरक भोगायला चांगला देवधर्म केला तर देव वाचवतील तुम्हाला परंतु चांगला देवधर्म नाही केला तर शंभर टक्के मग साठ लाख वर्ष नरक तुमच्यासाठी वाट पाहत आहेत चौकडीचे नरक तुम्हाला भोगावेच लागतील हे काळ्या दगडावरची रेग आहे स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोलत आहेत की कलियोगी जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक लहान मूल जरी असेल कलियुगामध्ये जन्माला आलं आणि लहानपणीच ते मूल वारलं जरी साठ लाख वर्षाचं जे चौकडीचं नरक आहे त्याचा शिक्का त्याच्यावर बसलाच म्हणून समजा कारण देव काय म्हणतात जन्म मात्र जन्म झाला की चौकडी जन्म झाला की चौकडीचा शिक्का जन्म झाला की चौकडीचा शिक्का शिक्का बसला म्हणजे कलयुग संपलं की तुम्हाला त्या साठ लाख वर्षाच्या नरकामध्ये जावंच लागणार नर। आणि म्हणून मला या चरित्राच्या माध्यमातून आपल्या सर्व दर्शकांना हेच सांगायचं आहे की जन्माच्या नंतर या कलयुगामध्ये एवढे भयंकर नरक आहेत म्हणून चांगला देवधर्म करा कोणाचे अंतकरण दुखू नका कोणाचे मन दुखू नका आपलं आयुष्यच किती आहे किती जगणार आहोत तुम्ही विचार करा साठ लाख वर्षाचं सा नर्क भोगायचं कलयुग संपल्यानंतर आपल्याला तर तुम्ही विचार करा साठ लाख वर्षाच्या मानानं हे आपलं शंभर वर्षाचं आयुष्य आहे म्हणजे किती टक्के आहे आजच्या सत्रातील हाच प्रश्न आहे साठ लाख वर्षाचं सा नर्क आपल्याला पुढे भोगायचं आहे त्याच्या मानाने आपलं कलियुगातलं शंभर वर्षाचं आयुष्य म्हणजे किती टक्के आहे त्या साठ लाखाच्या मानाने तर एवढूश्या आयुष्यामध्ये आपण काय काय पराक्रम करतो तुम्ही विचार करा की जन्माचा सहसरी निस्तरण सरे काय म्हणतात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीव क्षण एका माझी ते एक आबजवी आपण असी जे जन्माचा सहस्री निस्तरो सरे म्हणजे एकदा जीव जन्माला आला जन्माला आल्यानंतर एका क्षणामध्ये एवढं काही पाप अर्जित करते हा जीव की हजारो जन्म जरी घेतले तरी त्या जन्मामध्ये हे पाप शिडू शकत नाही एवढं पाप करते हा जीव चौकडीचं नर्क आहे रौरवाचे नरक आहेत भरपूर नरक आहेत हे पुन्हा चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरायच्या काय कमी आहे का म्हणजे तुम्ही लक्ष द्या थोडस की शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये आता तर शंभर वर्ष नाही पण तर साठ वर्षाच्या आयुष्यामध्ये हा जीव किती उपद्व्याप करून जातो की हजारो जन्म घेतले तरी ते फिटत नाही असं स्वामी सांगतात म्हणजे किती पराक्रमी आहे हा जीव बघा तुम्ही वाईट कर्म करण्याविषयी बरं का चांगले कर्म नाही करणार जीव चांगला क्वचित जीव असतात जे चांगले कर्म करतात आणि ईश्वर प्राप्तीला जातात तर हा पराक्रमी जीव असा आहे की हजारो जन्म घेतले तरी ते पाप फिटणार नाही एका क्षणामध्ये एवढे पाप करू शकतो हाजीव आणि म्हणून देवाला वारंवार विनंती करा की हे परमेश्वरा माझ्याकडून असे काही पाप घडू नये माझ्याकडून असे काही दोष घडू नये माझ्याकडून चांगला देवधर्म व्हावा आणि देवा चौकडीच्या नरकातून मला चुकव रे बाबा म्हणायचं एकदाच त्यासाठी तुम्हाला अनुसरण घ्यावं लागणार आहे अनुसरण घेऊन देवाने म्हटलं त्याप्रमाणे वागावं लागणार आहे तर या नरकातून आपण सुटू शकतो नाही तर आपली सुटका नाही बाकी काय करायचं आणि काय न करायचं तुम्ही स्वतंत्र आहात विचार करा आणि आंबलात काही चांगल्या गोष्टी ते तेथिचे अन्न होत नसेपरित्याशी निर्याचे दर्शन केलेची की स्वामी म्हणतात बाई युधिष्ठिराने तिथलं अन्न खाल्लं नाही कलियुगातलं पाणी पिलं नाही तरी पण त्याला नरकाचं दर्शन करवलं की नाही यमदूतांनी म्हणजे एवढं भयंकर कलियुग आहे हे की धर्मराजा युधिष्ठिराला पण नरक पहावे लागले पाठभेदाने खाली काही एक दोन वाक्य आलेले आहेत तेही वाक्य तुम्हाला मी वाचून दाखवतो तो, तो कौरवाधिक नरकी जाची जता एकी म्हणितले अरे धर्माचे मुख तरी पाहो तयासी उससा झाला ऐसे धर्मे हातू देऊनी काढले दुर्योधन म्हणितले वैर्याचे मुख काय पाहो म्हणून नरकी बुडी दी धनी काय आलेलं आहे दुसऱ्या पाठामध्ये कि ज्यावेळेस धर्मराजा युधिष्ठिर त्या नरकाकडून जात होता त्याला नरक दिसायला लागले सर्व त्यामध्ये कौरवही दुःख भोगत होते नरकातलं त्या नरकामध्ये सर्व यमदूत त्या कौरवांना दुःख देत होते आणि एक जण म्हणतो अरे धर्माचे मुख तरी पाहो की धर्मराजा युधिष्ठिर इथून जात आहे चला धर्माचं तोंड तरी पाहूया असे काही तिथले जीव म्हणतात तयासी उसासा झाला मग ते नरकातले जे जी जीव होते ना त्यांनी पाहिलं धर्मराजा युधिष्ठिरकडं धर्मराजा युधिष्ठिर एवढे धर्मवान होते की त्या नरकातलं जे काही दुःख होतं ते दुःख आपोआप कमी होऊन गेलं त्या जीवांचं ज्यांनी धर्मराजाकडे पाहिलं धर्मराजाचं दर्शन ज्या जीवांना घडलं त्याचं दुःख कमी झालं एवढे धर्मराजा युधिष्ठिर धर्मवान होते मग आयसा धर्मे हातू देऊनी काढले म्हणजेच एवढंच त्यांना सुख भेटलं म्हणजेच ते धर्मामुळे झालं असं इथे चरित्रकार म्हणतात धर्मे हातू देऊनी काढले म्हणजे काय धर्माच्या दर्शनामुळे त्यांना सुख झालं म्हणून हे वाक्य इथे टाकलेलं आहे चरित्रकारांनी दुर्योधन काय म्हणतो धर्मराजा युषी आला म्हटल्यानंतर वैर्याचे मुख काय उपा हो। दुर्योधनाच्या दिमागामध्ये अजूनही होतं की युधिष्ठिर माझा वैरी आहे नरकामध्ये गेलं तरी त्याच्या दिमागातलं गेलेलं नव्हतं आणि काय म्हणतो हा की वैर्याचं तोंड कशाला पाहायचं आपण आणि म्हणून नरकी बुडी घेतली नरकामध्येच त्यांनी बुडी घेतली म्हणजे बुडकुळी मारली असा हा दुर्योधन होता तर असे काही जीव असतात जे मेले तरी नीट होत नाहीत जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात परंतु हा दुर्योधन तर मेल्यावर पण तसाच आहे मेल्यावर पण खोड काय जायला तयार नाही यायची असा हा माणूस होता तर अशा प्रकारे हे ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तुम्हाल तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ मी दररोज या चॅनेलवर अपलोड करत असतो आणि हे व्हिडिओ तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडून चुकू नये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सेलेक्ट करा म्हणजे दररोजचे चरित्र तुम्हाला दररोज मिळत राहतील ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांच्यासाठी ही सूचना होती ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुन देवाला विचारतात कुंती कशी आहे तेव्हा अर्जुनदेव काय उत्तर देतात अर्जुनदेव काय म्हणतात जी जी आता निके काहीसे म्हणजे आता आम्ही चांगलं कशामुळे राहणार काही कोणी चांगलं राहणार नाही तुम्ही जात आहात आमच्या जीवनातील जीवन निघून जात आहे मग आम्ही चांगले कसं काय राहणार काही कोणी चांगलं राहणार नाही हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे अर्जुन देव द्रौपदीला काय निरूपण करतात आजच्या ज्ञानसत्रातील हा प्रश्न आहे तर भेटे उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये भक्ता राज्य अनुवादू आयुष्य कथन बळीभद्रा साजात्यावेद हे असे चांगले चांगले चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर भेटे उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह ताऊपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड